मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातून अधिकृत अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर मासेमारी करण्यात येते. मासे सहजपणे जाळ्यात अडकून घाऊक पकडण्यासाठी कुणा अज्ञात व्यक्तीनं धरणाच्या पाण्यात विष टाकल्यानं मोठ्या प्रमाणावर मृत मासे धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसल्यानं हा विषप्रयोग लक्षात आला. या घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त, उपमहापौर तसंच इतर अधिकाऱ्यांनी धरणावर जाऊन पाहणी केली. विषप्रयोगामुळे पाणी दूषित झाले असून मालेगाव शहराला गिरणा धरणातून केला जाणारा पाणी पुरवठा तत्काळ थांबवण्यात आलाय. सध्या तळवाडे साठवण तलावातून मालेगाव शहराला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं मालेगाव मनपा आयुक्त दीपक कासार यांनी सांगितले. मालेगाव शहराला जास्त पाणी पुरवठा गिरणा डॅम मधून केला जातो. तर त्या ठिकाणी रात्री फिश मासळी मृत अवस्थेत मोठ्या प्रमाणात आढळून आली, त्यामुळे तिथं आपण पाणी पुरवठा तात्पुरता बंद केलेला आहे. रात्रीच त्या ठिकाणचे पाण्याचे आणि माशांचे सॅम्पल घेऊन तपासासाठी त्यांच्या तुमच्या त्या विभागांना पाठवण्यात आलेले आहे. पाणी पिण्यायोग्य झाले याची खात्री झाल्यानंतर तो पाणी पुरवठा चालू केला जाईल. तसेच याबाबत इरिगेशन विभागाकडून पोलीस विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी जर असं कोणी खेळत असेल तर त्यांची सत्य कारवाई त्यांच्यावर करण्याबाबत मिशन साहेबांनी आत्ता मीटिंग घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच ही मृत मासळी जर मार्केटला आली तर ती नागरिकांनी शक्यतो खाली आधार नाही याची काळजी घ्यावी, तसंच महापालिकेची काळजी घेत आहे आणि फिश मार्केट उद्या बंद ठेवण्यात येईल. विषप्रयोग केल्याप्रकरणी मनपातर्फे अज्ञात इसमाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू झालाय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव.